नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासकीमध्ये आपण स्वर परिवर्तनाचे नियम पाहिले, त्याची व्याख्या पाहिली। आज आपण व्यंजन परिवर्तन पाहणार आहोत। त्या ठिकाणी व्यंजन परिवर्तन आपण व्याकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाली भाषेमध्ये स्वर पाहिले, व्यंजन पाहिले, मग व्यंजन परिवर्तन याची व्याख्या कशी करता येईल। तर एका व्यंजनाच्या ऐवजी दुसरा व्यंजन उपयोगात आणण्याच्या प्रक्रियेला किंवा आणण्याच्या प्रक्रियेला व्यंजन परिवर्तन असे म्हणतात। आज आपण या ठिकाणी व्यंजन परिवर्तनाच्या बाबतीत काही नियम पाहणार आहोत। यामध्ये आपण जो पहिला नियम पाहणार आहोत तर तो म्हणजे पालीमध्ये श ऐवजी स वापरला जातो। तर हा नियम आहे व्यंजन परिवर्तनाचा, की शेषेशा मोराचा असेल किंवा शेषे षटकोनाचा असेल कोणताही, तर त्याऐवजी स वापरला जातो। तर समजा आपण यासाठी किंवा हा नियम समजण्यासाठी काही उदाहरणे घेऊया। उदाहरणार्थ आता आशा, याचा उच्चार या नियमानुसार कसा होईल, कारण हा नियम सांगतो की शे ऐवजी स वापरा। या ठिकाणी आ शा त्याऐवजी स, शे ऐवजी स वापरला आणि हा असा, कानेला काना आणि स ला स, श ऐवजी स म्हणजेच असा। म्हणजेच आपण जसा मराठी भाषेमध्ये आशा असा उच्चार करतो, तर आशा या शब्दासाठी पाली भाषेमध्ये असा असा त्या ठिकाणी उच्चार केला जातो। आता निराशा, याचा उच्चार कसा केला जाईल, नी रा सा म्हणजेच निराशा। मराठीतून त्याचा उच्चार निराशा आणि पाली भाषेतून निराशा। आपण औषध सुद्धा पाहिलेलं आहे शब्द मागील तासिकेमध्ये औषध। त्यानंतर कोणताही घेऊन पहा, आता अभिलाषा, या नियमानुसार मग तो त्याचा उच्चार कसा होईल, तर अभि ला सा अभिलाषा। कारण नियम काय सांगतो, श किंवा श ऐवजी स वापरला जातो, म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या उदाहरणादाखल किंवा उदाहरणे घेऊन आपण त्या ठिकाणी शेऐवजी स कसा उपयोगात आणला जातो किंवा त्याचा वापर कसा केला जातो हे या ठिकाणी किंवा या नियमातून आपण व्यंजन परिवर्तनाच्या नियमातून या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। तर पुढील काही आपण नियम पाहूया। त्यामध्ये पालीमध्ये पुढील नियम आहे पाली भाषेमध्ये हलंत
पद नसते। आता पाली भाषेमध्ये हलनपद नसते म्हणजे काय असते, तर एखादा शब्द लिहिताना शेवटचे अक्षर हलंत असेल तर त्याचा लोप केला जातो। या ठिकाणी लोप केला जातो याचा अर्थ तो शब्द नष्ट केला जातो। आणि सर्वात महत्वाचे हलंत शब्द म्हणजे काय, तर हलंत असा हा जो पाहता तुम्ही हलंत हे किंवा या ठिकाणी आपण हा सुद्धा हलंत म्हणजेच पाली भाषेमध्ये हलंत पद नसते, तर त्या हलंत पदाऐवजी एखादा शब्द जर लिहिताना शेवटचे अक्षर जर हलंत असेल तर त्याचा लोप केला जातो म्हणजेच ते नष्ट त्या ठिकाणी केलं जातं। तर हा व्यंजन परिवर्तनाचा हा नियम आहे। या ठिकाणी कसा केला जातो किंवा केल्यानंतर त्याचा उच्चार काय होतो, आता समजा भगवान, तर आता आपण पाली शिकत असताना भगवान शब्द आपणास खूपदा त्या ठिकाणी आपल्या कानी पडेल, कारण भगवान किंवा भगवा हे गौतम बुद्धांसाठी वापरतात शब्द। या ठिकाणी हा जो भगवान आहे हा भगवान, मग या ठिकाणी नियम काय आहे, तर पालीमध्ये हलन पद नसते म्हणजे हा, तर पालीमध्ये हलन पद नसते आणि तर एखादा शब्द लिहिताना जर शेवटचे अक्षर हलंत आले किंवा आले असेल तर त्याचा लोप केला जातो। म्हणजेच कसा केला जातो, तर या ठिकाणी हे शब्द त्या ठिकाणी त्याचा नष्ट केले जाते, नष्ट केला जातो कारण नियमानुसार। आणि या ठिकाणी मग भगवा, भगवा म्हणजे काय, तर भगवा म्हणजे भगवान पाली भाषेमध्ये, कारण हलन पद त्या ठिकाणी नष्ट करतात म्हणजेच तो शब्द सुद्धा त्या ठिकाणी नष्ट केला जातो आणि त्याचा उत्तर त्याचा उच्चार हा असा केला जातो, तर भगवा, भगवा म्हणजे तर भगवान। आता पुढील काही एक दोन शब्द पाहूया आपण समजण्यासाठी। आता समजा सिलवान हे हलनपद, या ठिकाणी याचा उच्चार कसा केला जाईल, सिलवा, कारण या वाक्याचे शेवटचे अक्षर हे हलंत न आलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी या न चा त्या ठिकाणी लोप केला जातो आणि त्याचा उच्चार सिलवा केला जातो, म्हणजेच सिलवा म्हणजेच सिलवान मराठीत आणि हा पाली म्हणून। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यंजन परिवर्तन पाहत आहोत, त्यामधील आपण दोन नियमांचा या ठिकाणी किंवा दोन नियम पाहिलेले आहेत। तर पुढील नियम आहे पालीमध्ये तर पुढील नियम आहे की पालीमध्ये अंत्य अक्षर म्हणजेच शेवटचे अक्षर
जर हलंत म असेल तर त्याऐवजी पूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार दिला जातो। तुम्ही या ठिकाणी हे उदाहरण समजण्यासाठी आपण हा नियम समजण्यासाठी आपण एक दोन उदाहरणे घेऊया म्हणजे आपणास लक्षात येईल। तर सत्यम नियम काय सांगतो, जर पालीमध्ये अंत्याक्षर, अंत्य म्हणजे काय, शेवटचे अक्षर, जर हलंत म असेल, आहे का हलंत म, तर आहे, हलंत म असेल तर त्याऐवजी पूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार दिला जातो, म्हणजेच या ठिकाणी हा सत्यम आहे शब्द। तर हा स या शब्दाचा त्या ठिकाणी आपण पाठीमागील नियमामध्ये सुद्धा पाहिलेला आहे की पाली भाषेमध्ये हलंत शब्द नसते आणि जर असेल तर त्याचा लोप केला जातो, म्हणून या ठिकाणी या शब्दाचा लोप होईल आणि हा ते, त्याचा नियम सुद्धा आपण ते या शब्दाचा नियम सुद्धा पाहिलेला आहे की शब्दाच्या सुरुवातीला जर ते असेल तर त्याचा च होतो सुरुवातीला असेल तर, आणि जर तोच ते हा मध्यभागी किंवा शेवटी असेल तर त्याचा च असा उच्चार केला जातो। म्हणजेच शब्दाच्या सुरुवातीला जर ते असेल तर त्याचा च होतो आणि मध्यभागी व शेवटी जर ते असेल तर त्याचा च होतो। तर या ठिकाणी म्हणून हा ते हा मध्यभागी आहे म्हणून सच्च आणि म, तर म हलंत आहे त्यामुळे या मचा लोप होईल आणि नियम काय सांगतो, जर त्याऐवजी पूर्वीच्या अक्षरावर म्हणजेच हलंत म असेल, पालीमध्ये अंत्याक्षर जर हलंत म असेल तर त्याऐवजी पूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार दिला जातो, म्हणजेच ह्या मच्या किंवा हलंत मच्या पूर्वी अक्षर कोणता आहे, तर ते म्हणजेच च या ठिकाणी अनुस्वार दिला जातो, म्हणजेच सच्च। सच्च म्हणजे काय, सत्य, मराठीत आपण सत्य तर पाली भाषेमधून सच्च असा त्या ठिकाणी उच्चार आपण करतो। त्यानंतर आपण पुढील नियम पाहूया, तर पुढील नियम आहे पालीमध्ये विसर्गाचा लोप केला जातो परंतु संस्कृत भाषेतील एखाद्या आकारांत पदाच्या शेवटी विसर्ग आला असेल तर त्याऐवजी ओ लिहितात, हा व्यंजन परिवर्तनाचा नियम आहे। म्हणजेच पाली भाषेमध्ये विसर्ग किंवा विसर्गाचा लोप केला जातो परंतु संस्कृत भाषेतील एखाद्या आकारांत शब्दाच्या शेवटी जर विसर्ग आला असेल तर त्याऐवजी ओ असा लिहिला जातो, म्हणजेच आता संस्कृत भाषेतील आकारांत शब्द, आता समजा देव, नमा, एशा, तर यासाठी पाली भाषेमध्ये या ठिकाणी
विसर्गाचा लोप केला जातो आणि संस्कृत भाषेतील एखाद्या आकारांत पदाच्या शेवटी जर विसर्ग आला असेल तर मग त्याऐवजी मग ओ लिहितात, म्हणजेच हा देव या ठिकाणी विसर्ग आलेला आहे किंवा आकारांत पदाच्या शेवटी विसर्ग आला आहे तर त्याऐवजी ओ लिहितात, म्हणजेच देव। जसे संस्कृत मध्ये देवा नमः एषः, तसेच पाली भाषेमध्ये देवो। नम अधिक ओ, कारण संस्कृत भाषेतील एखाद्या आकारांत पदाच्या शेवटी जर विसर्ग आला असेल तर त्याऐवजी ओ लिहितात, म्हणून नमो या ठिकाणी एश ओ एसो, म्हणजेच पालीमध्ये विसर्गाचा लोप केलेला असतो आणि जर संस्कृत भाषेतील एखाद्या आकारांत पदाच्या शेवटी जर विसर्ग आला असेल तर त्याऐवजी ओ लिहिला जातो, म्हणजेच देवो नमो एसो। तर पुढील नियम काय आहे, तर पाली भाषेतील रफार, रफाराचा अभाव आहे म्हणजे रफार नाही, तर त्याऐवजी कधी कधी रफार असलेल्या अक्षरांचे द्वित्व केले जाते। द्वित्व म्हणजे काय, डबल केले जाते त्या ज्या अक्षरावर रफार आहे असे अक्षर। तर कधी कधी रफाराऐवजी री उपयोगात आणला जातो। आपण ऐश्वर्या या शब्दाचं किंवा ऐश्वर्या मधील जो री आहे तर त्या रीचा किंवा रफाराचा आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे त्या ठिकाणी रफाराचे रफाराऐवजी री वाप री किंवा री वापरून त्या ठिकाणी आपण कशा प्रकारे ते वाक्य ऐश्वर्याचं ईश्वर्या आपण त्या ठिकाणी केलेलं होतं हे मागील नियमामध्ये आपण त्या ठिकाणी उदाहरणादाखल घेतलेलं होतं। तर या ठिकाणी पाली भाषेमध्ये रफाराचा अभाव आहे म्हणजेच पाली भाषेमध्ये रफार नाही। जर रफार असलेल्या अक्षराचे कधी कधी द्वित्व केले जाते म्हणजेच ते डबल केले जाते किंवा रफाराऐवजी री उपयोगात आणला जातो। आता समजा उदाहरणादाखल, आता समजा कर्म, या ठिकाणी नेम काय सांगतो, पाली भाषेमध्ये रफाराचा अभाव आहे तर त्याऐवजी कधी कधी रफार असलेल्या अक्षराचे द्वित्व केले जाते, द्वित्व म्हणजे डबल। या ठिकाणी हा कर्म, हा मराठी शब्द कर्म, या ठिकाणी काय होईल, कम, म्हणजेच हा मराठीतील शब्द किंवा त्याचा उच्चार कर्म, तर त्यासाठीच पालीमध्ये जो उच्चार केला जाईल तर तो म्हणजे कम्म। कर्म म्हणजे कार्य, तर इथं कम्म म्हणजे काम किंवा कार्य। त्यानंतर धर्म असा आपण मराठी भाषेमध्ये आपण धर्म असा उच्चार करतो, तर यासाठीच हे हा जो धर्म आहे तर हा रफार आहे। नियम काय सांगतो, कधी कधी रफार असलेल्या अक्षराचे द्वित्व केले जाते म्हणजेच काय, डबल केले जाते। या ठिकाणी ध रफार कोणत्या अक्षरावर आहे, म वरती, त्यामुळे डबल म, धम्म, धम्म म्हणजेच धर्म। आपण मराठीत बोलत असताना धर्म असा उच्चार करतो तर त्यासाठीच पाली भाषेमध्ये त्यासाठीच धम्म असा शब्द वापरतात।
त्यानंतर समजा सूर्य या ठिकाणी आता आपण द्वित्व केले जाते याबाबत उदाहरणे पाहिलेली आहेत. तर आणखीन त्यामध्येच एक नियम आहे, तर कधी कधी रफाराऐवजी म्हणजे हा रफार रफाराऐवजी रि उपयोगात आणला जातो. या ठिकाणी सूर्य, तर या ठिकाणी हा जो रफार आहे या रफाराऐवजी या ठिकाणी री हा उपयोगात आणला आणि ए बाबत काही नाही हा एल आहे. म्हणजेच हा सूर्य आपण मराठी भाषेमध्ये उच्चार करत असताना सूर्य असा उच्चार करतो, तर त्यासाठीच पाली भाषेमध्ये सूर्य असा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. म्हणजेच रफाराऐवजी पाली भाषेमध्ये कधी कधी रफार असलेल्या अक्षराचे द्वित्व केले जाते, तर कधी कधी रफाराऐवजी री असा उल्लेख किंवा असा उपयोगात त्या ठिकाणी आणला जातो. अशा प्रकारे आपण आज व्यंजन परिवर्तनाचे 5 नियम पाहिलेले आहेत. पुढील नियम आपण पुढील तासिकेमध्ये पाहूया. थँक्यू.